दिवाळी अतिशय उत्साहानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे भारतीय राहतात त्या जगामध्ये त्या सर्व ठिकाणी अतिशय उत्साहानं साजरी होते आहे. या दिवाळीच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातील माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना, मातांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, बालमित्रांना शुभेच्छा देतो. संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आज घरोघरी दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी होते. दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मी पूजनाचा. घरोघरी सगळेजण आपापल्या कुटुंबासोबत एकत्र जमलेले आहेत. रोषणाई करण्यात आलेली आहे. विशेषतः लक्ष्मी कुठल्याही घरामध्ये असो अत्यंत समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्या लक्ष्मीची पूजा करण्यासाठी, सदिच्छा देण्यासाठी सगळे जमलेले आहेत. आपण आहोत एका अशाच एका वेगळ्या घरामध्ये जे घर आहे एका खासदारांचं, एका आमदारांचं आणि एका नामदारांचं. बरोबर आहे. आतापर्यंत आपण ज्यांना पाहिलेले आहे ते म्हणजे जाहीर सभेमध्ये त्यांच्या लढवय्या शैलीमुळे सभा गाजवणारे असतील किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका मांडणारे म्हणून ज्यांचं ऐकलं असेल किंवा विरोधकांच्या टीकेला त्यांच्या मिश्किल स्वभावातनं आणि शेऱ्यातनं उत्तर देणारे असतील. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याच कुटुंबासोबत आणि अख्खं हे भुजबळ कुटुंब आज इथे एकत्र झालेले आहे. छोटे भुजबळ आहेत, बऱ्याचशा छोट्या भुजबळ या ठिकाणी आहेत, बरेचसे मोठे भुजबळ या ठिकाणी आहेत. आणि यासोबत आपण पाहतोय मिसेस आमदार आहेत की ज्या लक्ष्मीची रांगोळी काढत आहेत, मिसेस खासदार आहेत की ज्या दिव्यांची रोषणाई करत आहेत, पणत्या लावत आहेत, आणि मिसेस मंत्री अर्थात आमच्या नानी आहेत मीनाताई की ज्या भुजबळांचा पूर्ण ह्या सगळ्यावरती लक्ष्मीपूजन कसं व्हावं ह्या मंत्रिमंडळाच्या आज मुख्य मंत्री त्या स्वतः आहेत मीनाताई. आता तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. त्या मिसेस आमदार, मिसेस खासदार आणि मिसेस मंत्री जरी असल्या तरी ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा बऱ्याच आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. ह्या आहेत विशाखा भुजबळ की ज्या वहिनी तुमच्या संस्थेबद्दल सांगा. संस्थेचं पद कोणतं आहे तुमच्याकडे आता? मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, त्याच्यामध्ये मी ऍडमिनिस्ट्रेशन बघते. या आहेत विशाखाताई की ज्या आमदार पंकज भुजबळ यांच्या पत्नी आहेत. शेफालीताई आहेत. शेफालीताई नमस्कार. तुमचं कुठलं आहे? मी नाशिकचं MET भुजबळ नॉलेज सिटी बघते ॲज अ चीफ ॲडमिनिस्ट्रेटर. आणि अर्थात दुर्गाताई की ज्या भुजबळ कुटुंबाच्या माहेरवाशिणी आहेत. नमस्कार. आज तुम्ही माहेरी आलेला आहात दिवाळीला? हो, दरवर्षीच येतो आम्ही सगळे एकत्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणि मग नंतर परत मी भाऊबीजेला येते. दुसऱ्या भाऊबीजेला पण येतात. दिवाळीत दोनदा येणारा पहिला दिवस त्यांचा आहे. आणि अर्थात मीनाताई, मीनाताई आम्ही खूप ऐकलं तुमच्या फराळाबद्दल. सगळ्या सांगत होत्या की बऱ्याच दिवसापासून तुम्ही तयारी करता. मीनाताईंचं वैशिष्ट्य सगळ्या त्यांच्या दोन्ही सुना सांगतायत. त्या जरी वेगवेगळ्या संस्थांचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहत असल्या तरी गेल्या 3 दिवसापासून त्या मीनाताईंच्या हाताखाली फक्त एकच ॲडमिनिस्ट्रेशन करतायत, ते म्हणजे फराळाचं. काय काय तयारी करता तुम्ही, केव्हापासून करता? 4 दिवसापर्यंत पहिलं भाजून घेतो आणि नंतर मग ते दळण करतो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही ते सगळं तयारीला लागतो. पण मग आता एवढा मोठा तुमचा सगळा व्याप वाढलेला आहे, साधारण किती तयारी कितीचा फराळ केला जातो? 10 किलोचा प्रत्येक पदार्थ. हो. आणि मग कशी कशी स्वतःच्या हाताने सगळं काय सांगत होत्या की? हो, स्वतःच्या हाताने. या माझ्या सुना सुद्धा येतात त्या मदत करायला, माझे नोकर वर्ग पण असतात ते. तुम्हाला विशाखाताई हे सांगत होत्या की तुम्ही सगळ्याच जणी तिघी मिळून हे फराळ करता. फराळ बनवणं हे तुमच्या घराचं खूप वैशिष्ट्य आहे का? कारण का बरेच जण विकत फराळ आणत असतात आणि तुम्ही तर सगळे कामामध्ये एवढे व्यस्त. मी जसं लग्न करून इकडे आले तेव्हापासून बघते की मम्मी स्वतःच्याच हाताने इथे फराळ बनवतात, त्यामुळे त्यांना मदत करतो आम्ही ॲज अ हेल्पर म्हणून. बाकी काय त्याची रेसिपी मला एवढी माहीत नाही, पण ॲज अ मदत म्हणून मी करते त्यांना. शेफालीबेनी काय सांग, वेगळं पण काय नानींच्या फराळाचं? पर्टिक्युलरली प्रत्येक फराळामध्ये लक्ष देणं, किती तूप घालायचं, किती बेसन घालायचं, किती साखर घालायची, ह्याचं ते नेहमी निरीक्षण करतात आणि डायरेक्शन देत असतात आम्हाला. आणि तो कसा बनला पाहिजे त्याच्यावर ती क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे, म्हणून परंपरेनुसार एवढ्या वर्षानुवर्ष आम्ही 10-10 किलोचा फराळ जरी बनवला तरी तीच क्वालिटी मेंटेन राहते. आणि या सगळ्या फराळामध्ये काय नानींच्या हातचं म्हणून सगळ्या म्हटला कुठला पदार्थ जास्त विशेष? करंजी. करंजी स्वतःच करायची असते त्यांना, दुसऱ्यांना हात लावून देत नाहीत त्या. दुर्गाती अगदी लहानपणीचं काही आठवतंय की जसं आता ह्या दोन्ही वहिन्या आहेत मदतीला, तेव्हा जेव्हा ह्या वहिन्या नव्हत्या आलेल्या तेव्हा फराळ कसा बनायचा तुमच्याकडे? तेव्हाही तसंच होता आम्हाला, म्हणजे आम्ही तेव्हा दोघे जणी असायचो
आणि तेव्हाही तिला तेवढीच हौस होती सगळ्या पदार्थ करून येण्याची. तेव्हा नोकर वगैरे एवढं सगळं नसायचं, पण तरी तिला ती तिचा तो उत्साह जसा तेव्हा होता तसाही अजूनही कायमच आहे. आणि ती काय उत्तम चकली वगैरे या सगळ्या गोष्टींवर तिला अगदी आवर्जून ती छान झाली पाहिजे, कुरकुरीत झाली पाहिजे, याच्याकडे तिचं खूप लक्ष असतं. खूप लक्ष असतं प्रत्येक पदार्थाचं. तुमचे असे ठरलेले किती वर्षापासून आणि तुम्ही पदार्थ बनवताय, दिवाळीचा फराळ विशेषतः बनवताय? माझं लग्न झाल्यापासून. सुरुवात स्वतःपासूनच केली की सासूबाई वगैरे सुरुवातीला होत्या पहिल्यांदा? त्या वयस्कर होत्या ना, ते मलाच सांगायचं तू कर आता हे करून करून. तुम्ही बनवत असलेल्या फळापैकी कुठला तुम्हाला असं वाटतं की सर्वात जास्त व्यवस्थित बनतो? करंजी सांगत होती दुर्गाताई आणि वहिनी त्यांना चकली चांगली बसते. काय एवढं वेगळं काय आहे तुमच्या हातचं? नाही प्रमाण चांगलं असलं तर ते बरोबर होतं ते. आणि आता हा 10-10 किलो प्रत्येक पदार्थ बनवलेला आहे, पुढले 4-5 दिवस कसं असणार आहे? सगळ्यांना म्हटलं जातं, म्हणजे अंगा नातलग असतं त्यांना प्रत्येकांना देतच. आणि दिवाळीचे पूर्ण 3 दिवस धनत्रयोदशी पासून काय काय होतं सगळेजण आज लक्ष्मीपूजनाशी एकत्र जमलेले? पहिल्या दिवसापासूनच येतच आहे, आम्ही सगळे एकत्रच असतो पहिल्या दिवसापासून. आणि काय काय पूजा वगैरे काय करतात? पूजा करतात सगळ्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी सगळे उटणं लावतात, चिरटे फोडतात, सकाळी लवकर उठतात, फटाके वगैरे. त्यांना लहानपणापासून सवय आहे त्या माझ्या मुलांना. आज गेले बरेच वर्षापासून भुजबळ सगळे रामटेक वरती दिवाळी साजरी करत आहे. कितवा वर्ष आहे तुमचं रामटेक वरच्या दिवाळीचं? 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाली. त्याच्या आधी माझगावच्या दिवाळीच्या काही आठवणी आहेत? तेव्हा कशी साजरी करायची? असंच, याच्यामध्ये काही फरक नाहीये. आता हे मोठं घर वाटतं, ते माझं छोट होतं, पण बाकी सगळं असंच. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पण तुमचं पूर्ण सगळं कुटुंब एकत्र आलेलं दिसते आहे. मी तुमच्या घरच्या भाऊबीजे बद्दल पण खूप ऐकलेलं आहे. भाऊबीज पण खूप धुमधडाक्यात असते? हो. कोण कोण येतं? कोणाकोणा? सगळे येतात, म्हणजे भाच्या येतात, त्यांचे बहिणी येतात, म्हणजे भाऊ पण येतात. किती जण असतात भाऊबीजेच्या दिवशी तुमच्या घरी? 25-1 जण असतात. 25-25. विशाखाताई, तुम्ही ही रांगोळी बद्दल वेगळं सांगत होतात की दर वेळेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीची रांगोळी वेगळ्या पद्धतीने काढतात विशाखाबाईंनी. त्यांनी आज ही जी रांगोळी काढलेली आहे त्याच्यासाठी गेल्या 2 दिवसापासून मेहनत घेतलेली आहे. वेगळं पण काय ह्या रांगोळीचं? ही मदुराईची मीनाक्षी देवी आहे. तर ती आता आम्ही मध्ये गेलो होतो कोडाईकनालला, तेव्हा आम्ही तिथे मदुराईला जाऊन दर्शन घेतलं होतं, तेव्हा मला खूप आवडली होती, म्हणून मी यावेळेस ठरवलं की या देवीची आपण रांगोळी काढूया. अच्छा, पण मग तिचा काय फोटो वगैरे तुम्ही आणला आणि कशी रांगोळी काढणं खूप कठीण आहे ना कारण चित्रापेक्षा? फोटो होता माझ्याजवळ, मी घेऊन आली होती तिकडून, तो बघून मी काढली. काय मदुराईच्या मीनाक्षी देवीचं इतर मूर्तींपेक्षा वेगळे पण काय आहे की जे तुम्ही रांगोळीत अधोरेखित विशेष केलंय? बेसिकली ती हिरवी आहे ना, पूर्ण तिचा स्किन कलर जो आहे तो हिरवा आहे, तो मला भावला. आणि साडी पण हिरवी आहे त्यामुळे छान वाटतं ते. आणि कलर कॉम्बिनेशन आवडतं, पिंक ग्रीन, ते रांगोळीमध्ये उठून दिसतं ना, म्हणून मी ते घेतलं. आणि तुम्ही सांगत होता की दरवर्षी तुम्ही वेगळ्या वेगळ्या लक्ष्मींची काढता, याच्या आधी आतापर्यंत किती काढलेल्या आहेत रांगोळ्या? 4 वर्ष झालं मी काढते. पहिली मी तुळजाभवानी काढली होती, नंतर कोल्हापूरची महालक्ष्मी काढली होती, मागच्या वर्षी आपली वैभवलक्ष्मी होती ना ती काढली होती, यावर्षी मीनाक्षी देव काढली. शेफाली वहिनी, तुमचं विशेष लक्ष दिसतंय ते सगळ्या दिव्यांकडे, खूप एक वेगळा एथनिक टच सगळ्या दिव्यांना दिसतोय. कुठलंही कलेक्शन आहे? कारण का तुमच्या कलेक्शन बद्दल आम्ही खूप ऐकून आहोत. हे दिवे खूप वेगळ्या पारंपरिक दिसत आहेत. इकडनंच घेतलेले आहेत, पण बाकीचे पण आम्ही मदुराई वगैरे तिकडनं चेन्नई तिकडनं घेऊन येतो. आणि ते ट्रेडिशनल दिवे असतात ब्रासचे, तर ते एक कल्चरल तो टच असावा म्हणूनच आम्ही ते असे दिवे घेऊन येतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज हे सगळे दिवे मांडलेत तुम्ही, अगदी खास जातीनं लक्ष दिलेलं आहे त्याच्या सौंदर्याकडे वगैरे, हे तुम्ही दरवर्षी आवडीने करता? हो, आम्ही सगळेच आवडीने करतो. खरं तर विशाखा तिकडे किल्ला पण बनवते आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन विकत आणतो मार्केटमधनं, जिकडे जसं चांगलं मिळेल तसं आम्ही घेऊन येतो आणि ती सजावट ठेवतो. दिव्यांची आतापर्यंत खूपच वेगळं कलेक्शन असल्या निमित्ताने यांच्याकडे झालेलं आहे. दुर्गाताई, तुम्ही खूप वेगळा टप्पा एक पाहिलेला आहे. माझगावची दिवाळी आहे जसं नानी सांगत मी त्या सांगत होत्या, तिथपासून रामटेकवरची दिवाळी आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस का महत्वाचा ठरतो? ॲक्च्युली लहानपणापासूनच मी बघितलं आहे मम्मीला, तिला खूप हौस असते
की काही असलं घरामध्ये की ती मला आवर्जून फोन करून बोलून घेते आणि खास करून तिला ते शिकवायचं असतं, ट्रेन देख करायचं असतं की ही गोष्ट अशी आहे, रांगोळी छान काढायची आहे, पदार्थ असा बनवायचा आहे, तू तुझ्या घरी गेलीस की तू पण हे असं करायचं आहे, हे तिला मला शिकून पुढे हे करायचं असतं. त्यामुळे ती आवर्जून प्रत्येक सणाला बोलवते आणि माझ्याकडून करून घेते. आपण पाहते की खूपच छान असा वेगळा आहे. इतर सगळ्यांना वाटत असेल की एक मंत्री महोदयांचं घर आहे, आमदारांचं घर आहे, खासदारांचं घर आहे, मात्र दिवाळी ही जी सर्वसामान्यांच्या घरामध्ये ज्या गोष्टीसाठी दिवाळीची वाट बघत असतात सगळेजण, आम्ही सगळे एकत्र येऊ त्या दिवसासाठी आणि त्याच क्षणासाठी पूर्ण भुजबळ कुटुंब सुद्धा दिवाळीची वाट बघत असते. एकत्र जमल्यावर ते नेमकं काय काय करतात, काय काय गप्पा मारतात आणि ते सगळं वातावरण कसं असतं हे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत. खरं तर आपण आता आहोत, आपण भुजबळांच्या घरी आहोत आणि आतापर्यंत एक भुजबळ असतात दिल्लीला, दुसरे असतात येवल्यात, तर तिसरे असतात नांदगावला. मात्र आजचा दिवस असा आपण बघतोय इथे फक्त एक दोन नाही तर तब्बल 12 भुजबळ एका ठिकाणी आलेले आहेत. आणि सुरुवात करूया अर्थात मोठ्या साहेबांपासून. तुम्ही सांगत होतात की आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही सगळेजण एकत्र आहात. प्रत्येक जण जो तो आपापल्या कामात आपापल्या दिशेला दिवसेंदिवस एकमेकांना भेटणं खूप कठीण झालेलं आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी काय आहे? गेली अनेक वर्ष हा आजचा दिवस महत्वाचा, म्हणजे लक्ष्मीपूजन आहे म्हणून महत्वाचा आहेच, परंतु या दिवशी अगदी आपण बरोबर सांगितल्याप्रमाणे कधी आमचं एकत्रित असं जेवण होत नाही. फक्त या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीचं जेवण सर्व एकत्रित असतात आणि ते आता ती खरं म्हणजे सगळ्यांना माहिती झालेलं आहे की या दिवशी आपण इथे थांबायचं आहे. बाकीच्या दिवशी कोण दिल्लीला गेलं आहे, कोण नांदगावला गेलं आहे, मी आणखीन कुठे गेलेलो आहे, कोणाचं काय काम, कोणाचं काही काम, हे सगळं चालू असतं. नानी सांगत होत्या की 15 वर्षापासून तुमची दिवाळी लक्ष्मीपूजन हे रामटेकवरती होत आहे, पण तुमच्या बऱ्याचशा आठवणी ह्या वाडीशी संबंधित जास्त दिसत आहे. वाडीतली दिवाळी तुम्ही खूप मिस करता का? जे काही आम्ही करायचो त्याच्यामध्ये लहान छोटी लाडू असतील, करंजे असतील घरामध्ये थोडंफार, परंतु ते संपूर्ण वाडीमध्ये त्याचं त्या घरात त्या घरात त्या घरात लोक अतिशय गरीब 10 बाय 12 राहणारे सर्व, म्हणजे मगाशी सांगितलं बौद्ध आहेत, UP चे आहेत, कोकणस्थ आहेत, देशस्थ आहेत, पण कसे दिवाळी म्हणजे सगळे एकत्रित साजरे करायचे. आता सतत त्याच्यापासून थोडंसं जरा दूर गेलो कारण आता म्हणजे कधी कधी असं वाटतं त्याच्यामध्ये थोडंसं कृत्रिमपणा आला आहे की असं वाटायला लागतं. ते जे प्रेम जे आहे, ती जी आपुलकीची आहे, ती काही नसताना साजरी केलेली दिवाळी ती अजूनही आठवणीतच राहते, राहत नाही ते. नानी तुम्ही सांगा, सगळेजण भुजबळ साहेबांना घाबरतात पण ते तर तुम्हाला घाबरतात असं वाटतंय? घाबरत नाहीये. मग कुठला पदार्थ तुमचा चांगला झाला नाही म्हणून म्हणतात? नाही कधीच नाही सांगितलं. कुठला पदार्थ त्यांना जास्त आवडतो? चकली. सगळेच आवडतात, सगळे आवर्जून खातातच, असं नाही म्हणत नाही. जरा मग आता मगाशी आदर्श करून दिले त्यांना गरम गरम, असं गरम करून दिलं तर खातात नाही लगेच. साहेब तुम्ही तुमच्या आजोबांच्या आठवणी आजीच्या आठवणी सांगितल्या, 4 आणे द्यायचे तुम्हाला फटाक्यांसाठी. इथे आता तुम्ही आजोबा झालायत आणि तुमच्या भोवती भरपूर बच्चे कंपनी दिसते आहे, आम्हाला जरा ओळख करून द्या सगळ्यांची कोण कोण आहेत. ही छोटी आहे तारकेश्वरी रूप तनिष्का, ही पंकजची मुलगी, नंतर पंकजची मोठी मुलगी देवीशा, आणि ही समीर भाऊची मुलगी भुवनेश्वरी उर्फ ईश्वरी. भुवनेश्वरी उर्फ ईश्वरी तारकेश्वरी. एवढं मोठं नाव आहे तुझं. कारण का भुवनेश्वरी एक देवीचं नाव आहे. देवीचं नाव आहे तुझं. तुला कुठलं नाव आवडतं? ईश्वरी आवडतं, तनिष्का आवडतं, कोणतं आवडतं? तारकेश्वरी. तारकेश्वरी आवडतं. तुला एकच नाव आहे, त्या दोघींना दोन दोन नाव आहेत का? हो. तुला कुठलं नाव, तुला का बरं एकच नाव? दुर्गा. दुर्गा आहे तुझं नाव. अरे आत्याचं दुर्वा. पंकज भाऊ तुम्ही सांगत होता की अगदी साहेबांनी सांगितलं की वाडीतल्या आठवणी खूप जुन्या आहेत,
तुम्हाला आवडते ती आठवते तिथली दिवाळी इथली दिवाळी? वाडीमध्ये आम्ही सगळे वाडीतील लोक जे आहे एकत्रित येऊन कंदील बनवायचो आणि तो कंदील जो आहे वाडीमध्ये लावायचो. नंतर सगळीकडे दिवे जे आहेत घराघरामध्ये एकत्रित रित्या जे आहेत त्या तिथं लावायचो. नंतर फराळाचं जसं सांगितलं तर सगळेजण एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरामध्ये सहकार्य करून प्रत्येकाच्या घरामध्ये जे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. वीस माणसं दिवाळीच्या निमित्ताने जोडली गेली आहेत रामटेक सोबत सुद्धा. समीर भाऊ, तुमच्या पण खूप दिल्ली वाऱ्या चालू असतात, नाशिक वाऱ्या चालू असतात, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फिरत असता, दिवाळी मात्र आवर्जून घरी असता, जानेवारी मध्येच प्लॅनिंग करता? नाही, दिवाळी म्हटली की सगळ्यांनी एकत्र यायचं हा प्लॅन ठरलेला असतो. आता फक्त फरक एवढाच आहे की मतदारसंघामध्ये सुरुवातीचे 2 दिवस घालवावे लागतात, कारण का मतदारसंघामध्ये लोक येतात भेटतात, आपणही त्यांच्याकडे जातो भेटतो, आणि त्याच्यामुळे जे सगळे 5 दिवस जे आहेत आम्ही एकत्ररित्या जे दिवाळीला घरी असायचो त्यातले आता काही दिवस मतदारसंघात आणि काही दिवस जे आहेत ते कुटुंबाबरोबर. आपल्या सोबत अजून आहेत जे यांच्या आडनावामध्ये भुजबळ नसलं तरी पण त्या भुजबळ कुटुंबाचा अत्यंत अविभाज्य भाग आहेत. त्या दुर्गाताई आहेत, डॉक्टर वाघ आहेत. डॉक्टर एक महत्वाचं आहेच नाही म्हटलं तरी पण जावयाचा मान हा नेहमी आपल्याकडे पहिला असतो. तुम्ही भुजबळांचे जावई आहात, दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही पण एकत्र येता, तुम्ही वाट बघत असता आजच्या दिवसाची? 100% याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो, कारण जरी हे लोक म्हणत असले तरी हे टचमध्ये नेहमी असतात मोबाईलवर, पण तसेच त्यांची अकाउंटेबिलिटी इतकी जास्त असते की प्रत्यक्ष भेटणं आम्हालासुद्धा कठीण होतं. म्हणजे भेटू शकतात पण आम्हाला कळतं की त्यांच्या इथे लोकांची इतकी रांग लागलेली असते आणि त्यांची अकाउंटेबिलिटी बघून मला थक्क व्हायला होतं. सगळ्यांपर्यंत पोहोचणारा, सर्वांना जोडून घेणारा असा हा नेता म्हणूनच महाराष्ट्राचा लाडका नेता ठरलेला आहे. आणि आजचा दिवस हा त्यांचा आहे, त्यांच्या कुटुंबासोबत आहे, त्यांच्या माणसांसोबत आहे. हा सगळा दिवस कसा साजरा करणार आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.